अकोल्यातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 6 वर मुंबई वरून नागपूरला हायड्रोजन वाहून नेणाऱ्या ट्रक मधील हायड्रोजनला अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की ट्रकची कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. काल रात्री झालेल्या पावसामुळे ही आग लागल्याची माहिती चालकाने दिली आहे. सकाळी 8-8:30 वाजता आम्हाला एक कॉल प्राप्त झाला की हायड्रोजन वॉटर हायड्रोजन आहे लिक्विड, त्याचा ट्रक पलटी झालेला आहे आणि त्याच्यात आग लागलेली आहे. तर आम्ही सकाळी तिथे एक गाडी पाठवली पहिले, तर गाडी पाठवली तेव्हा लोकांनी त्याच्यावर पाणी मारणं चालू केलं होतं, पण ते जे हायड्रोजन आहे ते लिक्विड अँटी वॉटर असल्यामुळे त्याच्यावर जर पाणी मारलं गेलं तर ते जास्त मोठ्या प्रमाणात आग वाढली होती. तर त्याच्यावर एक बेसिक उपाययोजना म्हणजे त्याच्यावर ड्राय केमिकल पावडरचा उपयोग केला तर बेस्ट होते, परंतु आपल्याकडे बल्क क्वांटिटीमध्ये ते नसल्यामुळे आपण त्याच्यावर नंतर आपल्या इकडून फोम टेंडर पाठवून फोमद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे व ते आग कमी करून त्याचं दाग तर कमी केलेले आहे. सध्याचे जे आहे ते अजूनही 2 वाजत आले, परंतु आता ते टँकर सरळ करून त्याला व्यवस्थित विझवण्याचे शेवटचे प्रयत्न चालू आहे. ड्रायव्हर सांगितले होते की हे आग पाणीमुळे पावसामुळे लागले होते. त्याचं असं झालं असेल कारण की जेव्हा काल पाणी पडलं ना संध्याकाळी, तर गरमी वाढल्यामुळे ते जे तो एखाद्या कोणत्या गरम जागेवर थांबला असेल किंवा ट्रकच्या खालून जे गरम वातावरण निर्मित होते त्याच्यावर त्याच्यामुळे ते लिक्विड कुठंतरी लिकेज झालं असेल, त्यामुळे ते आग पकडली असेल त्यांनी.